हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अक्षय तृतीया 2022 त्याचा शुभ मुहूर्त, पूजाविधी व दानधर्म काय करायचे आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी वैशाख महिन्यामध्ये शुक्ल पक्ष तृतीया ह्या तिथीला अक्षय तृतीया हा पावन पर्व साजरा केला जातो. या दिवशी विष्णू भगवान व माता लक्ष्मी यांची विधीपूर्वक पूजा केली जाते. अक्षय तृतीया ह्या दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार म्हणजे भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता. हिंदू पंचांगानुसार अक्षय तृतीया हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. अक्षय तृतीया हा संपूर्ण दिवस शुभ मानला जातो. अक्षय ह्याचा अर्थ कधीही क्षय न होणारा. चंद्रगणनामध्ये सर्व तिथींचा क्षय होतो, पण तृतीया ह्या तिथीचा कधीही क्षय होत नाही. ह्या तिथीची अधिष्ठात्री माता पार्वती आहे. जर आपल्याला शुभ कार्य करण्यासाठी शुभ मुहूर्त मिळत नसेल किंवा शुभ कार्य करण्यासाठी अडचणी येत असतील, आपल्या व्यापारामध्ये लॉस होत असेल, तर त्याच्यासाठी अक्षय तृतीया हा खूप चांगला शुभ मुहूर्त आहे. अक्षय तृतीया ह्या दिवशी साखरपुडा, विवाह, गृहप्रवेश, नवीन खरेदी, सोने चांदी किंवा कोणत्यासुद्धा नवीन खरेदी करण्याचा उत्तम मुहूर्त आहे व ती खरेदी लाभदायक होते. अक्षय तृतीया शुभ मुहूर्त. अक्षय तृतीया ह्या वर्षी 3 मे 2022 मंगळवार ह्या दिवशी साजरी करायची आहे. शुभ मुहूर्त सकाळी 5:39 ते दुपारी 12:18 आहे. सोने किंवा चांदी किंवा नवीन खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त 3 मे 2022 सकाळी 5:39 ते 4 मे सकाळी 5:38 आहे. चौघडिया मुहूर्त. चौघडिया मुहूर्त म्हणजे अति उत्तम मुहूर्त. सकाळी मुहूर्त 8:59 ते दुपारी 1:58 दुपारी मुहूर्त दुपारी 3:38 ते संध्याकाळी 5:18 आहे. अक्षय तृतीया पूजाविधी. अक्षय तृतीया ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे. देवघर किंवा पूजास्थान स्वच्छ करून घ्यावे. चौरंगावरती लाल रंगाचे कापड घालावे. भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांची मूर्ती स्थापित करावी. भगवान विष्णू यांना पांढरे किंवा पिवळे रंगाचे फूल अर्पित करावे व माता लक्ष्मी यांना लाल रंगाचे गुलाबाचे फूल अर्पित करावे. अक्षय तृतीया ह्या दिवशी 2 कलश स्थापित करावे. पहिल्या कलशमध्ये पाणी भरावे, मग चंदन, पिवळे फूल, पंचामृत घालावे. त्यावरती मातीचे झाकण ठेवावे. झाकणावरती एक फळ ठेवावे. हा कलश विष्णू भगवान ह्यांच्यासाठी आहे. दुसऱ्या कलशामध्ये पाणी भरावे, मग चंदन, काळे तीळ व पांढरे फूल घालावे. दुसरा कलश आपल्या पितरांसाठी आहे. ह्या दोन्ही कलशांची विधीपूर्वक पूजा करावी, मग दोन्ही कलश दान करावे. त्यामुळे भगवान विष्णू व पितर प्रसन्न होतात व आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांती येते व आपल्या घरावरती कृपा राहते व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. दानधर्म काय करावे. अक्षय तृतीया ह्या दिवशी जलदान केल्याने सर्व तीर्थांचे फळ प्राप्त होते. हिंदू धर्मानुसार अक्षय तृतीया ह्या दिवशी काही वस्तूंचे दान करणे उत्तम मानले जाते. शास्त्रानुसार अक्षय तृतीया व पूर्ण वैशाख महिना जलदान करणे शुभ मानले जाते. असे म्हणतात की त्यामुळे सर्व तीर्थ केल्याचे पुण्य प्राप्त होते. ते पण जलदान केल्याने पुण्य प्राप्त होते. ह्या दिवशी कोणत्यासुद्धा देवळामध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी जलदान करावे, कारण की वैशाख महिना म्हणजे खूप उष्णता असते व तहानलेल्या पाणी देणे हे सर्वात पुण्याचे काम समजले जाते. अक्षय तृतीया ह्या दिवशी वृक्षावरोपण करावे,
पशुपक्ष्यांना दाणा पाणी देण्याचे काम करणे शुभ मानले जाते। त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते व त्याचबरोबर ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचे आशीर्वाद प्राप्त होतात। वृक्षारोपण केल्याने सावलीसुद्धा मिळते। अक्षतृतीया ह्या दिवसाला सत्ययुग व त्रेतायुगाची सुरुवात झाली। अक्षतृतीया ह्या दिवशी भगवान परशुराम यांचा जन्म झाला। अक्षतृतीया ह्या दिवशी माता गंगा यांचा उगम झाला। अक्षतृतीया ह्या दिवशी वेद व्यास यांनी महाभारत ग्रंथ लिहायला सुरुवात केली। अक्षतृतीया ह्या दिवशी बद्रीनाथ या चार धामपैकी एक धाम ह्याचे दरवाजे उघडले जातात व त्या दिवसापासून दर्शन घ्यायला मिळते। फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शिफ्ट सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत। धन्यवाद।